सार्थ श्री दासबोध दशक सोळावा समास पहिला वाल्मिकी स्तवन निरूपण श्रीराम धन्य धन्य तो वाल्मीक ऋषी माझी पुण्यश्लोक जयाचे त्रिलोक्य पावन झाला भविष्याणी शतकोटी येतो नाही देखिले दृष्टी दांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नवे भविष्याचे एकवचन कदाचित झाले प्रमाण तरी आश्चर्य मानिती जन भूमंडळीचे नसत रघुनाथ अवतार नाही पाहिला शास्त्राधार रामकथेचा विस्तार विस्तारिला जेणे ऐसा जयाचा वाग्विळास ऐकोनी संतोषला महेश मग विभागिले त्रैलोक्यास शतकोटी रामा येण ज्याचे कवित्व शंकरे पाहिले इतरानवचे अनुमानले राम उपागसकांशी झाले परम समाधान ऋषी होते थोर थोर बहुती केला कवित्व विचार परी वाल्मिका सारिका कवेश्वर न भूतो न भविष्यति पूर्वी केली दुष्टकर्मे परी पावन झाला रामनामे नाम जपता दृढनेमे पुण्य सीमा सांडली उपराटे नाम म्हणता वाचे पर्वत फुटले पापांचे ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडा वरुते वाल्मीके जेथे तप केले तेवन पुण्य पावन झाले शुष्क काष्टी अंकुर फुटले तपोबळे जयाचा पूर्वी होता वाल्हा कोळी जीवघातकी भूमंडळी तोच वंदिसे सकळी विबुधी आणि ऋषेश्वरी उपरती आणि अनुताप तेथे कैंचे उरेल पाप देह्यांत तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला अनुतापे आसन घातले देह्याचे वारूळ झाले त्यांची नाम पुढे पडिले वाल्मीक ऐसे वारुळास वाल्मीक बोलिजे म्हणून वाल्मीक नाम साजे जयाच्या तीव्र तपे जिजे हृदय ताप साचे जो तापसा माझी श्रेष्ठ जो कवेश्वरामध्ये वरिष्ठ जयाचे बोलणे स्पष्ट निश्चयाचे जो निष्ठावंतांचे मंडण रघुनाथ भक्तांचे भूषण ज्याची धारणा असाधारण साधकाच दृढ करी जो निष्ठावंतांचे मंडण रघुनाथ भक्तांचे भूषण ज्याची धारणा असाधारण साधकास दृढ करी धन्य वाल्मीक ऋषेश्वर समर्थाचा कवेश्वर तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे वाल्मीक ऋषी भूलिला नसता तरी आमासी कैंची रामकथा म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे रघुनाथ कीर्ती प्रगट केली तेने तयाची महिमा वाढली भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे आपुला काळ सार्थक केला रघुनाथ कीर्ती मध्ये बुडाला भूमंडळी उधरीला बहुत लोक रघुनाथ भक्त थोर थोर महिमा जयांचा अपार त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वाल्मीक स्तवन निरूपण नाम समास पहिला.